मग आनो काय चालू आहे बेत भेळ बनवा लागले आता बनवले किती असं मस्त पैकी असं अमृत पिल्यासारखं वाटलं मला मोसंबीचा ज्यूस मारती का मार का मशिवानी बघायला लागली का आता दिसणार होय ब आपल्या गावाकडच्या पद्धतीने आहे ना साधी असं आवडतंय ना काय फक्त काय काय टाकायचं का त्यात कांदा आणि इलचीच पाणी का मी थोडं थोडं टाकणार चिंच पाणी एवढंच का एवढी बनवायची काय चिरमुरे हे काय येत आहेत चिरमुरे शेंगदाणे काय मी बघ जरा जास्त खाते कोथिंबीर टोमॅटो कांदा कोथिंबीर थोडीशी चटणी त्यासोबत भजी बी घेतली बरं का छान भजी बनवली आज नवीन रेसिपी ट्राय केली भजीसाठी फक्त तेल मला वरण आवडते म्हणून वरण तेल हो का झाली का मला आवश्यक पण हे पण असं पण छान लागतंय बरं का आम्ही गावाकडे आपल्या यात्रेतलं जेवण मम्मीला आवडत नव्हतं पप्पाला पण आवडत होत हे सगळीकडे म्हणजे गावाकडे असेच खात होतो का हो सगळीच म्हणजे मी आलोच की त्यात झालं आपली गावाकडची भेळ कशी दिसते त्यासोबत भजी म्हणजे थोडं थोडं टाकलंय बाकी राहिलंय इथं या इकडं ओके तर आता घ्यायचा आस्वाद भजी ऑनियन प्लस पोटॅटो चला तुम्हाला माहिती दिसते का